आजच्या सुनावणीच्या दरम्यान जानेवारीचा पहिला आठवडा माननीय निवडणूक आयोगाने चीफ इलेक्शन कमिशनरने असं हे केलं, कारण दोन्हीकडचे युक्तिवाद सुरू व्हायच्या अगोदर कशा रीतीने या दस्तावेजाची छाननी ही सगळ्यात महत्वाची असेल, त्यावरचे जे अर्ज विविध अर्ज आलेले आहेत दोन्ही पक्षकारांकडून, या बाबतीमधलं मेन सुनावणी घ्यायची का, मुख्य सुनावणीला सुरुवात करायची का, या गोष्टी ज्या काही बाजूने येत आहेत तर त्याप्रमाणे त्यांनी हे करून दोघांच्या इथून हे केलं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते सुरू होईल, आज युक्तिवाद होऊ शकतो. नेक्स्ट इयरिंग फर्स्ट वीक ऑफ जानेवारी दे हॅव बीन फर्स्ट वीक ऑफ जानेवारी. सर किती वेळ आता नेमकं कामकाज आज झालं? 2 ते 3 मिनिटाचं फक्त आज एक 5-7 मिनिटाचं कामकाज झालंय. हेच अपेक्षित होतं की आज तुम्हाला काय सुनावणी होईल? आम्हाला अपेक्षित होतं की चांगल्या रीतीनं ज्या गोष्टी आम्ही सादर केलेल्या आहेत, मूळ दस्तावेज जे दिलेले आहेत त्या दस्तावेजांची छाननी, त्यामध्ये खरं काय खोटं काय व्यवस्थित आहे की नाही, चुकीचं काय बरोबर काय, या गोष्टींवर कुठेतरी प्रकाश शोध टाकला जाईल आणि तो आमच्यातर्फे त्यांच्यातर्फे आणि मग तो इलेक्शन कमिशन समोर तो जाईल. परंतु पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीची डेट दिल्यामुळे आम्ही तयार होतो. जानेवारी पहिला आठवडा आता ते तारीख बघून ते सांगतील. 22 लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आपण सादर केलेले आहेत, त्याचा काही उल्लेख झालेला आहे? प्रतिज्ञापत्र 3 लाख आहेत आणि बाकीचे आमचे हे संपूर्ण याचे प्राथमिक सदस्य त्यांची दिलेली नोंद आहे. अर्थात इलेक्शन कमिशनरने ज्याप्रमाणे गोष्टी आल्या त्याप्रमाणे विविध अर्ज आहेत या मूळ सुनावणीच्या बरोबरच्या अर्जाबरोबर, त्या गोष्टींचा उहापोह ते म्हणाले की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबाबतचं सगळं व्यवस्थित हे करून या आणि सुनावणी आपण सुरू करू. आप जानते की निर्वाचन आयोग के सामने शिवसेना जो हमारा चुनाव चिन्ह गया पार्टी का नाम लेकर गए थे, वो उस वक्त भी पता चला कि जिन्होंने ये दावा किया था वो खुद चुनाव लड़े नहीं, और सिर्फ उनका इतना ही मकसद था कि हमारा चुनाव चिन्ह वो अगर रोक पाए तो रोक लेंगे, वो खुद चुनाव नहीं लड़े. इतने झूठ न्यू पर जो लोग खड़े है वो जाकर यहां आकर वो लोग उनके साथ में जो कुछ अलग अलग बयान देते रहते हैं. अब वह कि निर्वाचन आयोग ने 23 तारीख दी थी तो 23 के बाद में तारीख क्यों बढ़ाई? हमने तो सारे जो मेंबर्स के फॉर्म दिए कागज पे एक लिख के नहीं दिया सबका, तो फिर उन्होंने सामने वाले को अवसर मिलने के लिए फिर तारीख बढ़ाकर 9 तारीख दे दी, जब उन्होंने खुद कहा था इसके आगे तारीख नहीं बढ़ाएंगे. अब 9 तारीख तक जो उन्होंने तारीख बढ़ाकर दे दी तो सामने वालों ने जो फॉर्म भरे या कुछ भी जो इन्फॉर्म भी उसकी जांच करनी है कि नहीं करनी है? बिना जांचे उसको सच समझकर आप आगे जाओगे क्या? तो उसके लिए शिवसेना ने भी कहा कि हमको भी अभी वेरीफाई करना है उनके पेपर, तो वेरीफाई करने में समय लगेगा, इसके लिए अभी जनवरी का पहला हफ्ता मुझे लिए तारीख निश्चित नहीं तय नहीं हुई है, लेकिन जनवरी के पहले वीक में उसकी सुनवाई होगी ऐसा उन्होंने कहा. इतनी तो जानते हैं आरोप करता है तो अभी जाहिरपणे बोलतो ज्या पद्धतीनं या संस्था भरभटलेल्या आहेत, यांना इतकं मोठं ते असंविधानिक सरकार बसले त्याच्यावर अजूनही निर्णय दिला जात नाहीये, तो किती गंभीर आहे. लोकशाहीच्या मुळावर आलंय सगळं, पण निव्वळ गोलगोल करत ढकलायचं, कारण नकार देता येत नाही पण होकार कसं देणार, अशी अडचण आहे. आणि म्हणून हे सगळं राजकीय दृष्ट्या चाललेलं आहे. संस्थांची मूळ जी त्यांची उद्दिष्ट आहेत आणि कर्तव्य आहेत यापासून या संस्था भरकटलेल्या आहेत, एवढं मात्र नक्कीच सांगा.